बघा, शेतात काही प्राणी असून त्यामध्ये 20 गाई, 15 शेळ्या व उरलेल्या कोंबड्या आहेत। त्यांच्या पायांची एकत्रित संख्या ही डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 114 ने जास्त आहे, तर तिथे एकूण कोंबड्या किती? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या, शेतामध्ये काय काय आहे लक्ष द्या। शेतामध्ये आहेत गाई, शेतामध्ये आहेत शेळ्या। बघा, शेतामध्ये उरलेल्या काय आहेत तर कोंबड्या, लक्ष द्या। आता मित्रांनो लक्ष द्या, इथं संख्या हा शब्द मांडा, संख्या डोक्यांची गाई आहेत शेतात 20, 20 गाईला 20 डोके, शेतामध्ये शेळ्या आहेत 15, 15 शेळ्यांची डोके 15, आणि उरलेल्या कोंबड्या आहेत, ह्या कोंबड्या उदाहरणार्थ यक्ष आहेत असं गृहीत धरा, आणि त्यांची डोकी सुद्धा यक्षच येणार, लक्षात घ्या। इथं संख्या लिहायची लेकरांनो पायांची। बघा, गाईला प्रत्येकी 4 पाय, गाईचे पाय 20 चूक 80, शेळीला प्रत्येकी 4 पाय 15 चूक 60 सर, कोंबडीला 2 पाय असतात, म्हणून कोंबडीच्या पायांची समीकरण स्वरूप संख्या 2x। आता लक्ष द्या, आता गणित काय म्हणते आपल्याला लक्ष द्या। त्यांच्या पायांची एकत्रित संख्या मांडा, इथं पायांची संख्या 80 अधिक 60 अधिक 2x ही पायांची संख्या। बरं का, समोर डोक्यांची संख्या मांडा, 20 अधिक 15 अधिक x अधिक, समोर 114 का मांडायचे सर? तर त्यांच्या पायांची ही पायांची, लक्ष द्या लेकरांनो, ही पायांची एकत्रित संख्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 114 ना जास्त, म्हणून इथं 114, लक्ष द्या। ही बेरीज 140 सर अधिक 2x बराबर, ही संपूर्ण बेरीज करा, 20 आणि 15 35 35 आणि 114 149 अधिक काय समोर हे यक्ष। आता या 2x कडे येताना हे यक्ष वजा स्वरूपात 149 कडे जाताना हे 140 वजा स्वरूपात मांडावे लागतात। ही वजाबाकी यक्ष सर, आणि ही वजाबाकी काय तर 9। यक्ष म्हणजे काय, कोंबड्या किती, यासाठी गृहीत धरलेलं चलपद, तेथे एकूण कोंबड्या किती 9, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे। ओके, डोकी पाय हँडल चाक, गाई गुराखी मेंढ्या मेंढपाळ, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल। ओके।